दळवी विजय एकनाथ, उपाध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळुंज, तालुका नगर. मी वीस कोल ॲपवर अध्ययन स्तर निश्चिती ही माहिती भरण्यासाठी पोर्टल ओपन केले. त्यावेळेला मी वीस कोल ॲपमधून फक्त शाळा व्यवस्थापन समितीची माहिती भरत असतानाच माझ्या अशा लक्षात आले की त्यावर अध्ययन स्तर निश्चितीची माहिती भरता येते. मला त्यापूर्वी ते भरण्याची माहिती नव्हती, कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं. त्यामध्ये सर्वात प्रथम मी त्यावरून शिक्षकांचे मोबाईल नंबर, वी स्कूल ॲपला ॲड असलेले मोबाईल नंबर ॲड केले आणि त्यानंतर मी स्वतःच्या वी स्कूल ॲपमधून मी त्या विद्यार्थ्यांची फाईल डाउनलोड करून एका वर्गाची फाईल अपलोड केली. ती फाईल अपलोड करत असताना प्रथमतः 16 फक्त 4 विद्यार्थी ॲड झाले, बाकीचे 16 विद्यार्थी अनसक्सेस झाले. त्यामध्ये मी पाहिलं तर त्या फाईलमध्ये स्कूल आय डी, विद्यार्थ्यांचा स्कूल आय डी हा यामध्ये एरर दाखवला जात होता. तर मग मी ती फाईल रिचेक केली तर त्यामधला तो एरर काढण्यासाठी मी ती पुन्हा फाईल अपलोड केली. तर त्यावेळेला ते विद्यार्थी टोटल 16 विद्यार्थी ॲड झाले, परंतु ते जे 4 विद्यार्थी होते ते कसे डिलीट करायचे हे नंतर कळले. तर त्यावेळेला मग ते विद्यार्थी मी भरले आणि अशा प्रकारे मी सगळ्या 4 वर्गांच्या याद्या अपलोड करून त्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चितीची माहिती भरलेली आहे. त्यावेळेला अध्ययन स्तर निश्चितीची माहिती पूर्वी भरत होतो, त्यावेळेला ही अध्ययन स्तर माहितीचे सर्व वर्गांचे प्रपत्र तयार करा, त्यावरून सर्व विद्यार्थ्यांचा संकलित गोषवारा तयार करा. त्यामध्ये खूप वेळ जात होता, प्रत्येक वेळेला कागदाचा वापर करणे, त्याच विद्यार्थ्यांची माहिती पुन्हा पुन्हा भरणे. त्यापेक्षा मला या वी स्कूल ॲपवर ती माहिती फाईल अपलोड केल्यानंतर प्रत्येक वेळेला विद्यार्थ्यांची नावे भरण्याची गरज नाही आणि प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक वर्गातला विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे हे मी माझ्या वी स्कूल ॲपच्या लॉग इनवरून पाहू शकतो. तसेच त्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य वी स्कूल वापरत असलेल्या सर्वांना ते पाहता येऊ शकतं आणि हे मला वाटतं निश्चितच आनंददायी आहे आणि ही क्रिया अतिशय सहज आणि आपण दररोजच्या कमी वेळामध्ये होणारी आहे. त्यामुळे पूर्वीच्या माहिती अपलोड करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा वी स्कूल ॲपवर निश्चितच खूप कमी कालावधी लागतो. मी साधारणपणे 35 ते 1 तासाच्या भरात 104 विद्यार्थ्यांची माहिती पूर्णतः भरलेली आहे.